ही नका करू चर्चा इतक्यात पराभवाची रणांगणात राहिलेत झुंजणारे अजून काही विझून माझी चिता युगे लोटली तरी विझायचे राहिलेत निखारे अजून काही निखारे अजून काही। पण स्वची ओळख जी म्हणतो की आपल्या कॅलिबरवर आपला विश्वास पाहिजे आपला डिसिजन आपण घेतला पाहिजे। 2019 मध्ये चाणक्य मंडळ परिवाराच्या संपर्कात आणि मग त्यावेळी माझ्या अभ्यासाला योग्य दिशा मिळाली। चाणक्य मंडळ परिवाराविषयी एक चार उस्मगरांच्या लाईन मला आठवतात की साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा माती मधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा। विचारपीठावरील सन्माननीय पाहुणे आदरणीय धर्माधिकारी सर आदरणीय पूर्णाताई सर्व यशवंत विद्यार्थी आणि भावी अधिकारी आलेले पालक आणि विद्यार्थी मित्र तुम्हाला मी माझा प्रवास थोडक्यात सांगणार आहे। त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर निर्णय घ्यायला घाबरू नका। कारण माझा जर प्रवास बघितला तर झालं काय की 2014-15 मी इंजिनिअरिंग पासआउट आहे त्यानंतर गेट करण्याचा निर्णय घेतला। गेट का केलं तर कोणीतरी सिनियर सांगितलं की IIT ॲडमिशन मिळतं। आता तुम्हाला माहीत आहे की तुम्ही वेब सिरीज बघितलं असेल कोटा फॅक्टरी IIT ची किती क्रेज आपल्याला आपल्यामध्ये असते काहीच माहीत नाही की IIT मध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे। मग त्यानंतर गेटसाठी 2 वर्ष अभ्यास केला। आता पुण्यात आल्यानंतर अभ्यास केला तो लास्टचे 2 महिने कळलं। त्यानंतर लक्षात आलं की आता गेटला मार्क चांगले पडले परंतु इतके चांगले पडले नाहीत की IIT ला ॲडमिशन मिळेल। मग त्यानंतर गेलो मुंबईला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आणि अशामध्ये आपल्याला MPSC किंवा UPSC ही स्पर्धा परीक्षा क्षेत्र आहेत ती फॅसिनेट करतात खूप। तर मी सुद्धा काय ठरवलं की NCERTची बेसिक बुक्स वाचायची आणि आपल्याला जमतंय काय बघायचं। मग अशावेळी मी NCERT बुक आणली आणि थोडं वाचन चालू केलं। मग माझ्या असं लक्षात आलं की आपण हे करू शकतो। म्हणजे आपण स्वची ओळख जी म्हणतो की आपल्या कॅलिबरवर आपला विश्वास पाहिजे आपला डिसिजन आपण घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे मी असा डिसिजन घेतला आणि डिरेक्टली मुंबईहून पुण्यातील एका मित्राकडे राहायला आलो। 3 दिवस लक्ष्मीकांत सरांचं पॉलिटीचं पुस्तक वाचायला चालू केलं आणि घरी सांगितलं कॉल करून की मी MTech सोडतोय आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये उतरतोय। आणि त्यानंतरचा माझ्या वडिलांचा रिप्लाय खूप महत्त्वाचा होता की ज्यामुळं हा प्रवास सोपा झाला ते म्हटले की तुझा डिसिजन आहे तू जो करशील त्यावर आमचा विश्वास आहे आणि त्यामुळंच वडिलांचा विश्वास आणि माझा विश्वास या दोघांच्यामुळं हा प्रवास सोपा झाला। अशामुळं एवढंच सांगायचं आहे की कधीही निर्णय घेताना हा स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घ्या स्वतःच्या कॅलिबरची ओळख करून निर्णय घ्या। त्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर मला माझा भाऊ बहीण आणि मित्र या सर्वांचं मार्गदर्शन लाभलं परंतु काहीतरी चुकत होतं आणि अशावेळी मला मग दिग्विजय पाटील आणि अभिजित शिंदे यांची ओळख झाली आणि यांच्या संपर्कातून मी 2019 चाणक्य मंडळ परिवाराच्या संपर्कात आलो आणि मग त्यावेळी माझ्या अभ्यासाला योग्य दिशा मिळाली असं आपण म्हणू शकतो। असं करत असताना मला कधी कधी वाटायचं की आपल्याला वेळ होतोय परंतु गझल कार्यक्रम जो पत्रकार भवनला भरतो तिथं मी जात होतो त्यावेळी सुरेश भट जे प्रसिद्ध गझलकार आहेत त्यांची एक गझल मला आवडायची। तर त्या गझलेचा एक शेर असा आहे की नका करू चर्चा इतक्यात पराभवाची रणांगणात राहिलेत झुंजणारे अजून काही विझून माझी चिता युगे लोटली तरी विझायचे राहिलेत निखारे अजून काही निखारे अजून काही। लक्षात घ्या की कधीही आपल्यातलं कॅलिबर संपलं असं अजिबात वाटून घेऊ नका। आणि अशावेळी जेव्हा मी चाणक्यमध्ये आलो चाणक्यमध्ये धर्माधिकारी सरांचं वेळोवेळी जेव्हा लेक्चर असायचं त्यांची भेट व्हायची त्यावेळी ऊर्जा मिळायची प्रेरणा मिळायची। अशातच रोहिणीताई अभिजित माझा मित्र सिद्धार्थ धर्माधिकारी सर स्वप्नील सर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि सांगायचं इथं काय की परिवार हा शब्द मी इथं जगलो। म्हणजे ज्या ज्यावेळी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर रोहिणीताई विशेषतः रोहिणीताई आणि अभिजित सर
ही अफलातून माणसं आहेत बरं का, म्हणजे काहीही प्रॉब्लेम तुम्ही जर यांच्याशी शेअर केला त्यांच्याकडे सोल्युशन असतंच, आर्थिक असू दे, तुम्हाला मानसिक प्रॉब्लेम असू दे किंवा तुम्हाला काही अभ्यासाचा प्रॉब्लेम असू दे, ती नाही म्हणणार नाहीत, कधीही तुमचा कॉल उचलतील आणि तुम्हाला मदत करतील, म्हणजेच करतील 100%, आणि तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढतील. म्हणजे हा अनुभव मला चाणक्यमध्ये स्वतः आलेला आहे. तर चाणक्य मंडळ परिवाराचा माझ्या यशामध्ये खरंच महत्त्वाचा वाटा आणि मौल्यवान वाटा आहे. चाणक्य मंडळ परिवाराविषयी एक 4 कुसुमाग्रजांच्या लाईन मला आठवतात की साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. मातीमधली माणसं येतात इथं पुण्यामध्ये येतात, परंतु त्यांना स्वप्न साकार पूर्ण करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ जर कोण उपलब्ध करून देणार असेल तर चाणक्य मंडळ परिवार देतं. गेली 20-25 वर्षे ती देत आहेत आणि येणारं 100 वर्षे ते असं करणार आहेत, याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही. पुन्हा एकदा चाणक्य मंडळ परिवारांचं आणि सर्व तुमचं मनापासून आभार, आणि येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.